हाय हॅलो नमस्ते, मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आहे 26 जानेवारी, तर 26 जानेवारीचा फर्स्ट स्पेशल असं काहीतरी प्लॅन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की तुमच्या सगळ्यांचे खूप सारे धन्यवाद की आज 26 जानेवारीच्या दिवशी माझी 2 लाख युट्यूब फॅमिली कम्प्लीट झाली. म्हणजे तब्बल लास्ट 25 डिसेंबरला म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी माझे 1 लाख फॉलोअर्स कम्प्लीट झालेले. आणि आज 26 जानेवारी झाले म्हणजे बरोबर एका महिन्यात एवढी छान ग्रोथ की 1 महिन्यात 1 लाख फॉलोअर्स कम्प्लीट झाले, तर खरंच खूप सारं अगदी मनापासून धन्यवाद. तर ते पण आहे सेलिब्रेशन आणि प्लस आज 26 जानेवारी, सगळ्यांना सुट्टी, ह्यांना सुट्टी, शंभूला सुट्टी. तर म्हटलं काहीतरी प्लॅन हवा, घरात झोपा पडून तर चालणार नाहीत, म्हणून मग आमचं आता वाजलं दुपारचे तीन आणि सगळं झालंय, म्हणजे दुपारचं जेवण वगैरे सगळं झालं बाकीचं सगळं. आणि हे बघा, आता मी बाहेर जायचा प्लॅन करतोय, पण मी खूप सारे बटाटे उकडून घेतीये आणि बाहेरच काहीतरी मस्त असं बनवून खायचंय शेतात वगैरे, मस्त ओपन मध्ये बनवून असं काहीतरी मस्त मस्त मेनू करून खायचंय, जे की 26 जानेवारीचं पण आणि आपले 2 लाखाचं सेलिब्रेशन पण होईल. तर आता पुढे असंच कंटिन्यू बघा की आम्ही कोणत्या तरी ठिकाणी जाणार आहोत. देवदर्शन पण, देवदर्शन म्हणण्यापेक्षा फिरण्याचंच ठिकाण आहे, तिकडे पण जायचंय प्लस हा मेनू, तर ते सगळं मस्त वाटेल. तर म्हटलं दोघंच जाण्यापेक्षा मम्मी आपण घ्यावं का, तर तेच आम्ही दोघंच म्हटलं, तर तुम्हाला पण बोर होऊन जातात आमची तोंड बघून. माझं ना, माझं तोंड बघून तुम्हाला बोर होत असेल, तर मम्मी आपण म्हटलंय त्यांना पण आहे वेळ, तर म्हटलं चला आमच्या सोबत. तर आता बघूयात कसं काय होतंय. अजून मला बॅग पॅकिंग करायची, कारण काय आता हे बाहेर जाऊन बनवायचंय, म्हणजे सगळं प्रत्येक गोष्ट छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित पॅक झाल्या पाहिजेत. तर आधी बटाटे सोलून घेते आणि मग पुढे दाखवते. तर बघा आता निघालोय, निघालोय म्हणजे बराच वेळ झाला निघालोय. आणि इकडे मला ऊन लागते म्हणून इकडे मम्मीचं ओढणी लावली. साहिल आलाय, साहिल म्हणजे शंभूच्या मामाचा मुलगा. आणि इकडे शंभू बसला इथे एसी वरती, जिथे खाली आम्हाला कोणाला हवाच लागत नाही, एकटाच तो हवा खातोय. आणि इथं बसलाय मध्ये एसी वरती 2 सीटांच्या मध्ये. आणि पुढे पप्पा आणि शंभूचे पप्पा असे बसले. शंभू हवा कुठे लागते, नाही लागत होय. तर आता बघूयात, कारण गाड्या तर खूप साऱ्या रिटर्न येतात दिसतात, म्हणजे याचा अर्थ गर्दी भरपूर असणार आहे. तिथे गेल्यावरच कळल की आहे का गर्दी, कसं काय ते विषय. सर आलो एवढी तुफान गर्दी असं वाटतंय, काय जत्रच भरलेली. तर बघा आतमध्ये गेलो, फक्त दर्शन घेतलं आणि 5 मिनिटात बाहेर. तिथे आधी फिरायचा चान्स होता, पण आता ते पण पूर्ण बंद केले, आता फिरता पण नाही येते काहीच नाही. नुसतं देवदर्शन केलं आणि आलोय, काय एवढं मजाच नाही. मम्मी तर म्हणते मी पहिल्यांदाच आले रामदऱ्यात आणि काहीच नाही बघायला असं. आणि आधी आम्ही यायचो तेव्हा तिकडे मागं पण असायचं बरंच फिरायला. हा तर आता जातो, जाऊ द्या रोडलाच, कुठेतरी थांबतो, बघूयात कसं काय ते. फायनली आम्हाला एका ठिकाणी जागा भेटली, जिथे तिकडे खरं तर जागा पाहिजे होती, पण तिकडे ती फॅमिली बसली म्हणून मग तिथलं राहिलं. इथं आम्ही जागा केली, बघा सगळा सेटअप आणला मी. बॅक निज दाखवतो डॉक्टर बस, मम्माच्या डॉक्टर बस, मम्माच्या. तर टोटल आणले डॉक्टर बस, इकडे बघा पाव आणले, झाऱ्या बिऱ्या सगळं आणले. लास्ट टाइम मी एकदा झाऱ्या ठेवून गेलेलो तुळापूरला गेलेलो तेव्हा. आणि इकडे तेल ठेवलं तापवायला, आणि गाड्या तर तेलच नाही त्यात, ते हा कढई ठेवली तापायला, तेल नाही. तुला मीठ नव्हतं अजून, नव्हतं मीठ तेवढं होतं घरात, नाही तेवढं मीठ जास्त काय लागतंय. लय झालं उलट ते, खराट होईल. आणि बटाटा सगळं परतून आणलाय. आता पाव आणि बटाटा याचा अर्थ तुम्हाला समजला असेल की आम्हाला काय करायचंय. शंभू जरा पुढे सरक ना बाबा, पिझ्झा बनवणार आहे, पिझ्झा पाव आणि बटाट्याचा. हा तर बटाटा वगैरे असं परतून आणलाय, दाखवायचं सांगू का वडापाव. अरे अख्ख्या दुनियेला कळल हे, पाव आणि वडा बटाटा म्हणल्यावर वडापाव आहे. मी सांगू का, भारतरत्न द्यायचं का तुला, भारतरत्न आता तू ओळखल्यावर गेस केलं ना. भारतरत्न खायचा नाही येतो, नत्न खाण्याचा नत्न नसतो तो, भारतरत्न खायचा नाही मला तुमचा. मम्मीच्या हातचे वडापाव. तू करूच नको, माझे हातचे चांगले नाही होत. वडापाव भजी तळलेले पदार्थ होत नाही, होत नाहीत, नाही करताच येत नाही. कांदा चिरायचा वे, दोन आणलेत का ते साहिल, ते ब्युटेन. मी हा एक ह्याच्यात टाकलेला एक आणलाय, हा होऊन जाईल त्याच्यातच, होऊन जाईल. हा त्याला जास्त नाही गरज पडत. तू नको रे, तू नको शंभू, तुलाही टाकतोस.
मला माहिती. त्याला कळतं का तुला कळतं जास्त? एकदा गव्हाचं पीठ मळत आणि त्याला पाणी दिलं तरी तांबे भर पाणी वाचलं. नाही नाही काय झालं पाणी पितो विचारायचं काय तुला एवढं तोंड लावून पाणी पितोय असा कुठे शंभूराजे असतो का? मिरच्या आधी आणि नंतर वडापाव का? नाही नाही वडा तिकटच झाला पाहिजे. तिकट वडा असला तरच खायला मजा, नाही तर नाही अजिबात मजा नाही खायला. वडा जशी बायको तशीच वडा पाहिजे, आहे का नाही साहिल? तिकट तू लय मिरच्या टाकल्या, एवढ्या मिरच्या भाजू दे थांब जरा खाऊ पण वाटणार नाहीत नंतर. दोन टाक ना मग. भाजलं का? झाऱ्या भाजलं, झाऱ्या भाजत. एवढं काय वट्टा पाव, वट्टा पाव, वट्टा पाव पार्टी करायला या. मस्त वाटते असं मस्त हवेशीर निसर्गरम्य वातावरणात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता वाजले संध्याकाळचे 6 तर ऊन नाही काय नाही तर भारी वाटतंय. बॉटल तर ढाकण कुठं हडवलं? ते हडवलेलं काय हडवलेलं ठापडलंच नाही अडून हडवलंच है ना. अरे शू कुठे एवढं तर खाई इकडच आहे साईडला. शंभू कसं झालाय बघू, कसं झालंय रे? शंभू कधी पण मस्त. अरे वडापाव हा साईल कसं झालंय रे? चांगला झालाय, जरा बराच झालाय. खराब कधी कोण म्हणणार आहे का? बटाटे चवीला भारी लागतात. चवीला छान असतात पण ते असे पातळ झाले तरी त्यात पोहे सुके मिक्स करून आणलेले घरी पण ते जरा असे पातळ पातळ मस्त आहे पण विषय आहे का? चालेल की मम्मी एवढे खाणार आहे का? बटाटे भजी, बटाटा भजी नाही बटाटा वडे झाले करून. बटाटे भजी नाही कांदे भजी आणलेले मी, दोनच कांदे आणलेले की जेणेकरून कट करून खाता येईल अशा हिशोबाने. पण मग त्या खायची होती भजी. ह्यांना काय खायची होती? तुम्हाला भजी खायची होती म्हणून मग कांदा एकच कांदा उभा चिरले आणि नुसते प्लेन वाले भजी केले कांदा भजी. बस झाले मला आता. बस होय खायचे आता हे सगळं संपवायचे साहेब. हे जा तूच खा पळ. नाही झालं माझं, मी धुतलं झालाय. ओके कार्यक्रम नाही बाबा हात भरव परत धुतला तरी पण भरवायचा. हे एवढं केलंय का घरी नाही घेऊन जायचं. अजून 3-4 वडापाव शिल्लक आहेत भजी आणि एवढे आणलेत पाव. आणि एवढे पाव आणलेत. ऍक्च्युली झालं काय हे 5 पावाची एक लादी आहे. आम्हाला वाटलं की 6 पावाची 10 पावाची लादी. हा 10 एक एक लाईन 5 पावाची नाही का? 10 पावाची लादी आहे. मला वाटलं 6 पावाची असेल. तुम्हाला गणिताला कोण होतं? शिक्षक सर होते का मॅडम होते? सर होते. सर होते ना? सकुंडे सर तुमच्या सारखेच होते. सर माझ्यासारखेच होते ना? बुद्धीला हुशार होते ते, फक्त त्यांचे स्टुडंट चुकीचे होते. नाही नाही सर खराब होते त्यांचे, म्हणजे त्यांनी प्रयत्न खूप केले शिकवायचे पण स्टुडंटनीच माती खाल्ली सगळे. म्हणजे सकुंडे सरांचं काही चूक नाहीये. झालं का? बस आहे पण हा पण त्यात कोणीच नव्हतं. 70-80 रुपये तिकीट असेल. वाईंड अप तर झालं फायनली. 7 वाजले अंधार पण पडायला लागले. फुल पेट भरके चेक करा, चेक करा. अरे एक मिनिट. अरे शांत गवसाव. तर ह्यांचं इकडं काय चाललंय? झालं काय? आम्ही आता जस्ट आलोय तिकडून आणि म्हणजे खूप सारं खाल्लं. वडापाव खाल्लंय, भजी खाल्लंय आणि म्हणजे अगदी इथपर्यंत आलंय. अजिबात भूक नाहीये, काहीच नाहीये. आणि शंभूला तिथे तर एकच वडापाव त्याचा खूप झालेला. आणि आता घरी आलोय आणि हा म्हणतोय की मम्मा भूक लागली आहे म्हणून आम्ही हे खूप शॉक झाले. हे असं काय भूती बाबा? भूत. अरे पण काय भूक लागली?
अरे काय भूक लागली शंभू. आणि हा खायला बसला ना एवढी एवढी चिमणी गत खातो आणि नंतर परत म्हणणार की भूक लागली असलं तर नॉनसेन्स. सिस्टम चिमणीचा पोरगा. मी काय चिमणी नाहीये. सिस्टम कावळ्याचा पोरगा. कावळ्याचा. अरे शंभू यार माझे केस सरक नॉनसेन्स. आपल्या नवऱ्याला आपल्या पोरांसमोर असं कावळा म्हणू नये म्हणायचं असतं. चालतंय. नाही म्हणू नये. नाही इंदुरीकर महाराज कीर्तन ऐकते का तू? नाही ऐकत. मला ऐकायचं पण नाहीये. तर बघा हा वाला ड्रेस जो मला रिसिव्ह झालेला जो मी तुम्हाला दाखवलेला आधीच्या ब्लॉग मध्ये. हा पण असं झालंय की तो कोणाकडून रिसिव्ह झालाय मला कोणाचा नाही इन्स्टाला नाही मेसेज आला. म्हणजे कदाचित आला येऊन गेला असेल खूप आधी तर आता माहित नाही रिसेंटली तर काही कोणाचं मला काही कॉन्टॅक्टच नाही की मी तुम्हाला ड्रेस पाठवलाय म्हणून. आता मला आलाय माझं नाव होतं त्याच्यावरती सो मी तो वेअर पण केला. म्हटलं ठीक आहे कोणाचं का असं ना म्हणजे मलाच पाठवलं असेल पण कोणाचं आहे ते माहीत नाही प्रमोशनसाठीच आलेलं असणार आहे. तर आता काय मग अशी वडापावच्या ह्याच्यात आमची खूप सारं हे झालं धावपळ झाली तर खूप सारी भांडी वगैरे पडलेत किचनवरती तर तेवढं क्लीन करायचंय. आणि हा मेकअप पण क्लीन करायचा. मेकअप एवढा काही नव्हता आज विदाऊट मेकअप. बघा डोळ्यांना काही सुद्धा लावलेलं नाही. लो लाईनर करतो. बघ नॅचरल. बघ नॅचरल स्किन. हो नॅचरल स्किन आहे. मी पण नाही काय केलेलं कळलं ना. ओनली पावडर लावली आणि थोडीशी लिपस्टिक लावली आहे. नो मेकअप लुक आजचा. तर थोडीशी लिपस्टिक म्हणजे अर्धा किलो लिपस्टिक एक किलो पावडर. नाही अर्धा किलो नाही थोडीशीच लिपस्टिक आहे एवढे काही नाही. अरे यार हे शंभूचं काय करायचं. तर आता चला खूप सारा कंटाळा आलाय. मम्मी पप्पा पप्पांना जायचं होतं नेहमीप्रमाणे नाईटला तर त्यांची खूप घाई होती रोडने की चला पटकन चला पटकन. आणि मग इथं आले की लगेच ते गेले. हा तर इथं आले की ते लगेच गेले. आणि तरी पण खूप सारं तुम्हाला परत एकदा खूप सारे धन्यवाद. खरं तर 2 लाखच आम्ही काही सेलिब्रेशन केलं नाही कारण 1 महिन्यापूर्वीच 1 लाख झालेले. तर म्हटलं केक वगैरे कट करणं ते प्रत्येकच वेळेस आता प्रत्येक ह्याला तर मी केक नाही कट करू शकत ना. म्हणजे त्या गोष्टीने एक व्हॅल्यू नाही राहत. प्रत्येक वेळेस जर मी केक कट करत राहिले तर मग तेवढी व्हॅल्यू नाही राहणार. आता वर 1 लाखाचा केला त्याच्यानंतर डायरेक्टली 1 मिलियनची मोठी जबरदस्त पार्टी होणार आहे. हाय का नाही डायरेक्ट 1 मिलियनची किंवा पार्टीला. ठीक आहे मला मनालीला. हा मनाली रिसॉर्ट आहे नाही तर लोणी काढ रिसॉर्टला नाही त्या ओरिजिनल वाले मनालीला. अशा फ्लाईट नी जायची सर. फ्लाईट तुझ्या बापाने गेलेली सर कसा. हा कदाचित 1 मिलियनचं किंवा मग आता कमेंट येणार बरं का असं असं दादा दादा असं ताईंच्या बापावरून बोललं नाही पाहिजे अशी कमेंट येणार. ते तर होणार. मला आवडतो हिचा बाप म्हणून मी तिचा बाप काढतो. कुसलो माणूस हे राव. तर 1 मिलियनच्या आपण 500K तर सेलिब्रेशन करूच की आहे की नाही. 500K करू शकतो की सेलिब्रेशन. हा 500 आणि मग डायरेक्ट 1 मिलियनचं असं. तर 200K तर कसं सेलिब्रेशन आणि झालं काय 200K म्हणजे असे खूप दिवसांनी वाटले तर त्या गोष्टींचं कसं असे हे वाटतं थोडस अप्रूपता वाटते काय. हा व्हॅल्यू वाटते. तर आता 1 महिन्यातच वाटले त्याच्यामुळे मला असं काय एवढं नाही. तरी पण आजचा दिवस व्हायला नको जायला म्हणून ही आम्ही छोटीशी पार्टी केलीच. आणि कुठेतरी गेलो बाहेर की लक्षात राहावं तो दिवस की माझं आज 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले. आणि खरंच खूप 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 सारा धन्यवाद. अगदी मनापासून ढीकभर धन्यवाद तुम्हाला की तुम्हाला काय असतं उगत. मी जर चॅनल चालू नसतं केलं चॅनल तर मग काय नाही. मी आपली गपचूप असते तुमच्या समोर आली नसते. तू काय गोळी मारतोस का आता मला डिस्क्या बसली असते फक्त इंस्टावर व्हिडिओ करत. हो रील्स छोट्या छोट्या आहे का नाही. तर मी काय बोलत होते यार नुसतं मध्ये मध्ये डिस्टर्ब करतात ना हे लोक मला. ले इरिटेट करतात दोघ जण मिळून बापलेक मिळून. ह्यांना मीच भेटले अख्ख्या जगात. तर असंच खूप सारं प्रेम देत राहावं. आणि म्हणजे अनएक्सेप्टेड म्हणजे मला कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं की करणार आहे. मी मेकअप करणार आहे त्याच्यात. हा चालतंय. आणि मला भूती बाबा करणार. नाही भूती बाबा हा तुझा मेकअप आहे ना. हो 3 थर होते काही संबंध आहे का. हा एक इंच थर आहे तर ते मी मेकअप करतो तुझा. तुझे जे मेकअप आर्टिस्ट करतात ना त्याच्यापेक्षा नक्कीच भारी करणार. ठीक आहे चालतंय. ऍक्च्युली हा मला माझं पण मला स्वतःला वाटतं की मी आता जशी आहे ना तशीच चांगली वाटते. ते मेकअप करून म्हणजे मला कुठला डोळ्यांना ते काळं बिळं लावलेलं मला स्वतःला अजिबात आवडत नाही बघायला. पण त्या मेकअप आर्टिस्टला किती मी सांगते की मला डोळ्यांना नका काय लावू तरी पण त्या थापणार इकडे गालाला असं लाल 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 करून ठेवणारच.
ते जाऊ दे तिकडे. बरं, तो मेकअपचा विषय काय राहिला, मी यांचे आभार मानत होते आणि तुम्ही कुठला कुठं विषय नेला. तर खरंच म्हणजे एका महिन्यात मला वाटलं पण नव्हतं की 1,00,000 फॉलोअर्स सबस्क्रायबर माझे वाढतील. तर खूप छान ग्रोथ झाली, म्हणजे एका वर्षात 1,00,000 वाढले आणि आत्ताच्या 1,00,000 नंतर एका महिन्यात 2,00,000 झालेत. तर खरंच खूप सारे, हा इन्स्टावर पण माझी एवढी कधी ग्रोथ झाली नव्हती एका महिन्यात 1,00,000, तर ते इथं झालेत. तर परत एकदा खूप सारे धन्यवाद बरं का, असंच खूप सारं प्रेम देत राहावं आणि हे सगळं शक्य झालंय तुमच्यामुळं, तुमच्या सपोर्टमुळं आणि माझी ही बडबड तुम्ही गोड मानून घेत आहे त्याच्यामुळं फक्त, है ना. आणि हे शंभूचं असं वागणं ते तुम्हाला खूप आवडतं त्याच्यामुळं, हे असं वागणं पण तुम्हाला खपतंय हे तुम्हाला विशेष वाटतं, असलं पण खपतंय तुम्हाला, हे असलं पण तुम्हाला खपतं. मी तर असं त्याला ठोकत असते नुसती, फक्त एवढंच ती ब्लॉक समोर मारत नाही त्याला कधी मी, नाहीतर तू बोललं माझ्या हातचा लय मार खातो, तो पप्पाचा एवढा खात नाही पण माझा लय खात आहे ना बाबू, मम्मा खूप मारते ना तुला, पण तुमच्या समोर नाही एवढंच की मारत. पण तरी पण ह्याच्या ह्याचं वागणं तुम्हाला गोड वाटतं, ह्यांचे चेष्टा तुम्हाला आवडते आणि माझी बडबड पण तुम्हाला आवडते. मला पण आवडती चेष्टा काय जर म्हणलीस नाही आवडत तर डायरेक्ट वरचा रस्ता अहो खरंच बाज बसतोय भारतात घर कर. मला काय उद्या झालं तर सगळ्यांनी ह्यांच्यावरती कंप्लेंट करा. बरं चला, मग आता खूप झाली बडबड, खूप झाली चेष्टा, मस्करी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला, 26 जानेवारीचा प्लस 2,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, पार्टी कशी वाटली नक्की सांगा आणि ड्रेस कसा वाटला हे पण सांगा. खरं तर हे मला इथून तिथून म्हणत होते की बकवास ड्रेस आहे, ड्रेस कशाला घालती, ड्रेस चांगला आहे पण मला तो ड्रेस मध्ये आवडत. हा ह्यांचं असं म्हणणं की तू प्रत्येक वेळेस साडी घाल आणि ना काय होतं मी घरात ड्रेस घालते आणि बाहेर जाताना ना म्हणजे इव्हन मी मॉल मध्ये गेले तरी पण साडी घालून जाते आणि मी काकूबाई सारखी झाली माहिती का, म्हणजे कंटिन्यू सरळ म्हणा की कशी छान नाही घोड्या बाप तसंच पोरग असं झालंय. तर मला आता कंटाळा आलाय की म्हणजे प्रत्येक वेळेस नाही ना मी कुठं जाताना साडी घालू शकत, म्हणजे अगदी कुठं काय शॉपिंगला जायचं म्हणलं तरी साडी घालून जावा, कुठं फिरायला जायचं म्हणलं तरी साडी घालून जावा, गार्डन मध्ये जाताना पण मी साडी घालून, मला ते त्या गोष्टींचा खूप कंटाळा आलाय म्हणून मग मी म्हटलं की ड्रेस घालायचा. तर ते इथून तिथून मला बडबड करत होते की ड्रेस घातलाय, अजिबात नाही चांगली दिसत असं तसं साडी घालायची, म्हणून मी म्हटलं ठीक आहे असू द्या असं. बरं ठीक आहे चला, लय झाली बडबड, नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या, भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. बाय 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 बाय. हा हा बाय बाय करा, बाय बाय करा, बाय 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 बाय.